ग्रामीण भागातील नागरिकांना पैसे काढण्यासाठी आपली कामे सोडून वेळेप्रसंगी मजुरी पाडून शहरातील बँकेमध्ये कित्येक तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करून आर्थिक भूदंड सुद्धा वेळेप्रसंगी सहन करावा लागतो. नागरिकांच्या या समस्या लक्षात घेऊन भारतीय डाक विभागाने पोस्ट पेमेंट बँकेने आधार एटीएम सुविधा सुरू केली आहे. त्याकरिता ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. बँकिंग सुविधेपासून बँकिंग व्यवस्था असणाऱ्या ग्राहकांसाठी सर्व बँकिंग सुविधा पोहोचवणे हे त्या योजनेचे कार्य आहे. आयपीपीबी ही एटीएम सुविधा सप्टेंबर 2018 पासून भारतात सुरू झाली आहे. परंतु याबाबत ग्रामीण भागातील नागरिकांना माहिती नसल्या कारणाने या भागातील जनतेला सुद्धा या योजनेचा फायदा व्हावा म्हणून डाक विभागाच्या वतीने जळगाव दामोद शहर तसेच ग्रामीण भागात विविध शिबिरांद्वारे नागरिकांना माहिती देऊन त्यांना त्या सुविधेचा लाभ मिळावा याकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून काल दिनांक 23 नोव्हेंबर रोजी स्थानिक दुर्गा चौक येथे जळगाव डाक विभागाच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस डाकपाल संजय सावरकर त्यांच्यासह वंजारी, कोथळकार, वानखडे, राखोंडे, बावस्कार, केदार, ताडे आदींनी विशेष परिश्रम घेऊन जवळपास 151 ग्राहकांना या योजनेशी जोडले. तर या प्रकारचे हे जे तुम्ही योजना राबवता नेमकं ग्राहकांना फायदा काय होईल? या आयपीपीबीमुळे तुम्हाला म्हणजे कोणत्याही बँकेतून पैसे या अकाउंटला घेता येतील. आमची जी पोस्ट ऑफिसची जी योजना आहे त्या योजनेमध्ये तुम्ही SBI RD जे तुमचे अकाऊंट पहिले ऑलरेडी जे आहेत त्या अकाऊंटमध्ये तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये न येता या अकाऊंटमधून तुम्ही ते पैसे त्यांना तुम्ही म्हणजे आमच्या खात्यात ते भरू शकता. इलेक्ट्रिक बिल झालं ते सुद्धा तुम्ही या खात्यातून आपल्या आयपीपीबीच्या खात्यातून ग्राहकाला भरता येईल. त्यामुळे ग्राहकाला याच्यापासून खूप मोठा फायदा आहे. आणि ही आमची जी योजना आहे पोस्ट ऑफिसची ही सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना असल्यामुळे त्याच्यापासून ग्राहकांना खूप मोठा फायदा. आज आम्ही जळगाव दामोदमध्ये हे जे कॅम्प आयोजित केला आहे तो कॅम्प याचसाठीच आहे की याची जनजागृती या सामान्य जनतेला व्हावी त्यातून आज हा जळगाव दामोदमध्ये आम्ही आमच्या साहेबांच्या आदेशानुसार हा कॅम्प आयोजित केला आहे.